एक महत्त्वाची बातमी आहे. चालू आर्थिक वर्षातील जीडीपीचा दर शून्याच्या खाली म्हणजेच उणे 7.7% राहण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात आधीच रसातळाला गेलेल्या उद्योग क्षेत्राचा विकास दर उणे 9.6% होण्याचा अंदाज आहे. कृषी क्षेत्रातही घट झालेली असली तरी उद्योग क्षेत्राच्या तुलनेत मात्र दिलासादायक चित्र राहण्याचा अंदाज अर्थमंत्रालयानं व्यक्त केला आहे. कृषी क्षेत्रात गेल्या वर्षी 4% विकास दर नोंदवण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षात हा दर कमी होऊन 3.4% राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर निम्मी अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या सेवा क्षेत्रावरही कोरोना संकटाचा मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी सेवा क्षेत्राचा विकास दर उणे 8.8% घसरणार आहे. आणि आता पाहूयात सुपरफास्ट घडामोडी. नागपुरातील सेमिनरी हिल्स ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये एक माकडीण आणि तिच्या पिल्लाची 1.5 महिन्यांपासून ताटातूट झालेली होती. पिंजरात असलेल्या माकडीणीनं वेगळ्या पिंजरात ठेवलेल्या आपल्या पिल्लाला पाहिलं आणि पिल्लाला मिठीत घेण्यासाठी ती माकडीण धडपडू लागली. माकडीण आणि तिच्या पिल्लाची ही धडपड ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी अचूक हेरली आणि दोघांना एका पिंजऱ्यात ठेवलं. पिल्लू पिंजऱ्यात येताच माकडीण आणि त्याला बिलगून बसली. मातृत्वाचा हा सोहळा पाहून येथील कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले. भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत तराडा घातलाय. साई मंदिर आवारातील ड्रेस कोडबाबतच्या फलकांना काळं फासण्यात आलं. 3 महिला कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तृप्ती देसाईंविरुद्ध दाखल गुन्हा दाखल होऊ शकतो. साई संस्थांच्या ड्रेस कोडला तृप्ती देसाईंनी विरोध दर्शवला होता. ड्रेस कोडबाबतचे फलक हटवण्याची मागणी करण्यात आली होती. गलिमी काव्यानं आज शिर्डीत हे आंदोलन पार पडलंय. भाजपच्या आमदार विरोधात राज्य सरकार षडयंत्र रचत असल्याचा घणाघात करत आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत आरोप केलेत. तब्बल 11 वर्षांनी बजावण्यात आलेल्या नोटीसीवरनं त्यांनी सरकारवरती टीका केली. ईओडब्ल्यूची नोटीस माझ्या नावे आली पण ती मालाडच्या पत्त्यावर आहे. तिथं मी राहत नाही. 2009 मधील हे प्रकरण आहे आणि ही नोटीस त्याच संबंधातली असल्याचं लाड यांनी स्पष्ट केलं. शिवसेना आणि भाजपमधलं वाकयुद्ध हे सुरूच आहे. आता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावलाय. ते टीका करत असतात, त्यांना करू द्या, आम्ही आमचं काम करत राहू, अशा शब्दात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांचं नाव न घेता टोला लगावलाय. नागपूरचे 54वे महापौर म्हणून भाजपच्या दयाशंकर तिवारी यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्यासोबत मनीषा धावडे यांनीही उपमहापौर म्हणून सूत्र स्वीकारली. पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीआधी दयाशंकर तिवारी यांना 1.25 वर्षांचा कालावधी मिळणार आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजप नागपूर महानगरपालिका निवडणुकीला सामोरी जाईल. विधान परिषद निवडणुकीत पराभव झालेल्या संदीप जोशी यांनी दयाशंकर तिवारी यांचं अभिनंदन करताना त्यांना मिठी मारली. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपनं आपलं बळ वाढवायचे प्रयत्न सुरू केले. नगरसेवक सोडून जाणं हा अनुभव नवीन नाही. गेल्या अनेक निवडणुकींमध्ये हे होत आलंय, अशा शब्दांमध्ये आमदार गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान 25 वर्ष नवी मुंबईकरांनी साथ दिली आहे, आताही जनतेचा पाठिंबा लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी RBI गव्हर्नरांची भेट घेतली. मुंबईत सेल्फ रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प भाजप सरकारच्या काळात सुरू झाले होते, त्यासाठी मुंबई बँकेनं पुढाकार घेतला होता, मात्र नाबार्डनं ते थांबवले होते. त्यासंबंधी RBIची परवानगी घेण्याची सूचना नाबार्डनं केली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी RBI गव्हर्नरांची भेट घेतली आहे.